नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळेमध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4 शिवछत्रपती। यामध्ये पहिला पाठ आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते। आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता, महाराजावर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय अशा महाराजांच्या नावांचा जय जयकार करता। कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत। शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले ना, तो काळ मध्ययुगाचा होता। त्या काळी सर्वत्र राजेशाहींचा अमल असे। बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत। पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले बरं का की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले। जसे उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत। त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य। महाराजापूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता। ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते। त्या दोघांचे एकमेकांशी हाड वैर होते, त्यांच्यात नेहमी लढाया होत, त्यात रयतेचे हाल हाल होऊन जात। रयत बिलकुल सुखी नव्हती। उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे हे सगळे धोक्याचे झाले होते। रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवाराही नव्हता, सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते, देशावर त्यांचे प्रेम नव्हते। प्रेम होते ते फक्त आणि फक्त वतनावरच, जागिरीवर। वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपसापसात लढत, त्यात रयतेचे खूप खूप हाल होत। या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती, सगळीकडे अंधाधुंदी माजली होती। शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले। रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले। भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला। तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या संतांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली, जुलमी राजवटीचा पराभव केला। न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले। हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते। हे स्वराज स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता। शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही। सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मानच केला। अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते। शिवाजी महाराजापूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले। त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला। संतांची ती कामगिरी आता आपण पुढील पाठात पाहूयात। धन्यवाद, नमस्कार।